खानापुर तालूकिन कुप्पट्टिगिरी ग्राम के संपर्क कल पाणंद रस्ते सर्वे नंबर 15/8 सरकारी पाणंद रस्ते दाखलागिदे। पाणंद रस्ते निर्माण बहुत मुख्यवागिदे, अदरिंद तहसीलदार प्रवीण जैन पाणंद रस्ते नक्षे तयारिसबेकु। ಆದರೆ ಈ ಪಾಣಂದ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಯಾರೋ ಜೆಸಿಬಿ ಅಳವಡಿಸಿ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಅಡ್ಡಿಪಡಿಸುತ್ತಿರುವುದು ಸರಿಯಲ್ಲ, ಆದರೆ ಅವರೇ ಸಹಕರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ಕುಪ್ಪಡಗಿರಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಪಾಣಂದ ರಸ್ತೆ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವದಾಗಿದೆ. ಅದರಿಂದ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಪ್ರವೀಣ್ ಜೈನ್ ಹಾಗೂ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಈ ಬಗ್ಗೆ ಗಮನಹರಿಸಿ ಪಾಣಂದವಾಡ್ ರಸ್ತೆ ನಿರ್ಮಿಸಬೇಕು. ಇಂತಹದೊಂದು ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಬಿಜೆಪಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಪ್ರಮೋದ್ ಕೋಚೇರಿ ಅವರು ಕುಪ್ಪಡಗಿರಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯೊಂದಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಕುಪ್ಪಡಗಿರಿ ग्राम पंचमंडल खानापुर जिला पंचायती विश्रांति गृह बेलगामी जिला बीजेपी उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी जो चर्चे नएसर कुप्पड़गिरी गाँव पाणंद रस्ता सा तक्रार तहसीलदार साहबान दिली होते संबंध तहसीलदार साहबांचे मी संपर्क करून पूर्ण विवरण दिलेलं आहे आणि ते सरकारी रस्ता म्हणजे पाणंदी गावाला जायचा रस्ता पहिला मुळापासून असून आज तिथं कोणतरी 15/8 मध्ये अतिक्रमण रस्ता जेसीबी लावलेली होती आणि विशेषतः तहसीलदार साहेबांनी कुठल्यावर सर्वे करून तुम्हाला ते रस्ता पंचायत नोंद करायची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. आज गावकऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यामुळे तहसीलदार असू दे, एडीलआर साहेब असू दे, सर्वे डिपार्टमेंट असू दे, सर्वांनी विनंती केली की कुठल्यावर त्या गावच्या लोकांना न्याय मिळावा यासाठी इथे जमलेलं आहे. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಜಿಲ್ಲಾ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಪ್ರಮೋದ್ ಕೋಚೇರಿ, ಖಾನಾಪುರ ಪಿಕೆಪಿಎಸ್ ನಿರ್ದೇಶಕ ಶಂಕರ್ ಪಾಟೀಲ್, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯ ಭಾವು ಗಂಗಾರಾಮ್ ಪಾಟೀಲ್, ಪಂಚ ಸಮಿತಿಯ ರಾವಳು ಪಾಟೀಲ್, ವಿಠಲ್ ನಾರಾಯಣ್ ಪಾಟೀಲ್, ಜ್ಯೋತಿಬಾ ಬಾಬಾಜಿ ಪಾಟೀಲ್, ಯಲ್ಲಪ್ಪ ನಿಂಗಪ್ಪ ಪಾಟೀಲ್, ಭೌರಾವ್ ನಾಗಪ್ಪ ಪಾಟೀಲ್, ಪುಂಡಲಿಕ್ ತೊಳಗೇಕರ್, ಸಂಭಾಜಿ ಕೇದಾರಿಲಾಲ್ ಪಾಟೀಲ್ ಸೇರಿದಂತೆ ಗ್ರಾಮದ ನಾಗರಿಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಸುಹಾಸ್ ಪಾಟೀಲ್, ಕನ್ನಡಮಾ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಖಾನಾಪುರ್.